नमस्कार, पुष्पा टेस्टी बाइट्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। होळीचे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण होळी स्पेशल स्वीट म्हणून जिलेबी बनवणार आहोत। दोन प्रकारचे जिलेबी बनवणार आहोत, एक इंस्टंट जिलेबी आणि एक फर्मेंट केलेली किंवा पारंपरिक पद्धतीने केलेली जिलेबी बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। जिलेबीसाठी लागणारे साहित्य बघूयात। एक मोठी वाटी मैदा, दोन वाट्या साखर, एक चमचा साजूक तूप, एक चमचा दही आणि केशर किंवा लेमन येलो कलर घेऊ शकतात। आता आपण जिलेबीचं बॅटर बनवून घेऊया। मी मैदा घेत आहे, दही थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करणार आहोत। एकत्र पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर ते खूप पातळ होईल। आपल्याला बॅटर खूप पातळ किंवा खूप घट्ट असं नाही बनवायचं आहे, कारण ते फर्मेंट व्हायला आपण 12 ते 15 तास ठेवणार आहोत, त्यामुळे ते नंतर फर्मेंट झाल्यावर पातळ होतं आणि खूप पातळ झालं की जिलेबी छान गोल अशा नाही होत। आपण ही पारंपरिक पद्धतीने जिलेबी बनवत आहोत म्हणून याला 12-15 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत। उन्हाळा असला तर आपण रात्रभर ठेवलं तरी चालतं आणि थोडं गार वातावरण असलं तर 12 ते 15 तास किंवा जास्तही फर्मेंट करू शकतात। थोडं गरम होत आहे म्हणून आपण आत्ता हे रात्रभर पण ठेवलं तरी चालणार आहे। ते हिवाळ्यात जास्त वेळ ठेवायचं आहे। दहीऐवजी तुम्ही जे जिलेबी बनवतात त्यांच्याकडून जरी थोडंसं बॅटर आणलं आणि ते यात मिक्स केलं चालतं, त्याच्याने उलट आणखी छान होतं। बघू शकतात एवढं आपल्याला पातळ हे मळायचं आहे। आपल्याला दाखवण्यासाठी पीठ तयार करून ठेवलेलं, फर्मेंट करून ठेवलेलं आहे, ते दाखवते। हे मी फर्मेंट करायला ठेवलेलं पीठ आहे। पण जास्त घट्ट झालं की आत्ता पाणी टाकून आपण याला फेटून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत। आणि जर पातळ झालं तर आपण मैदा पण टाकू शकतो, त्यामुळे पीठ लावताना पातळ घट्टाचा जास्त विचार न करता आपण फक्त रात्री ते फर्मेंटसाठी म्हणून व्यवस्थित करून ठेवायचं आहे। आपण हे बघा, हे असं मळलेलं होतं आणि ते फर्मेंट होऊन पण असं झालंय। तर याला आता पाणी लागणार आहे। याला आता थोडं पाणी लावून आपण छान फेटून घेणार आहोत। जेवढं फेटणार तेवढी जिलेबी कुरकुरीत होते आणि जर पातळ झालं तर आपण मैदा टाकू शकतो। चला तर आता आपण यात केसरचं पाणी टाकून फेटून घेऊया किंवा कलर टाकून फेटून घेऊया, किंवा जर तुम्हाला प्लेन करायचे असेल तर तुम्ही प्लेनसुद्धा करू शकतात। पाकात आपण रंग किंवा केसर टाकू शकतो। यात मी आता एक चमचा साजूक तूप आणि चिमूटभर मीठ टाकून फेटून घेणार आहे। आता आपण चिमूटभर मीठ, आधी मीठ टाकल्याने फर्मेंटेशन थांबतं म्हणून फर्मेंट झाल्यानंतर जेव्हा आपण जिलेबी करायला घेतो तेव्हाच मीठ टाकायचं आहे। आणि आता तूप टाकून आपण हे छान फेटून घेणार आहोत। तूप टाकल्यामुळे जिलेबीला छान तुपाची टेस्ट येते। तूप, मीठ टाकलेलं आहे आता तूप आणि थोडंसं केशरचं पाणी टाकून घेऊया किंवा कलर टाकू शकतात। हे आपण व्यवस्थित आता फेटून घेणार आहोत। फेटल्यानंतर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून दाखवते। त्याआधी आपण पाक करायला ठेवूया, म्हणजे पाक होईल तेवढ्या वेळात आपलं बॅटरसुद्धा आपण फेटून घेऊया। आता आपण चासणी बनवायला ठेवूया। 2 वाटी साखर घेतलेली आहे। आता आपण 2 वाटी पाणी टाकून घेणार आहोत। जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी टाकणार आहोत। चासणी आपल्याला खूप घट्ट किंवा पातळ नाही करायची आहे। पातळ झाली तर जिलेबी नरम पडते आणि खूप घट्ट झाली की ती चिपकतं किंवा खाल्लं जात नाही, त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला पाक बनवायचा आहे। एक तारी पाकाच्या आधीची जी स्टेप असते ती आपण करणार आहोत, ती मी दाखवणार आहे। आता आपण पाक बनवायला ठेवतोय। बॅटर छान फेटून घ्यायचं आहे। फेटून झालेलं आहे, आता आपण बघू शकतो असं इझिली ते पडलं पाहिजे, खूप आपल्याला पातळ नाही करायचं आहे। फेटताना थोडं पीठ हार्ड लागलं पाहिजे, इझिली हात नाही फिरला पाहिजे, हलका हात नाही फिरला पाहिजे। बघू शकतात अशी कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे। जिलेबी करण्यासाठी मी पाइपिंग बॅग आपण एक केकसाठी वापरतो, किंवा दुधाची पिशवीसुद्धा तुम्ही एक कोपरा कापून घेऊ शकतात, किंवा स्पेशल जिलेबीसाठीचा एक साचा पण मिळतो। मी याच्याने करणार आहे पाइपिंग बॅगने। तर याच्यात आपण बॅटर भरून घेणार आहोत। आता आपण पाक चेक करून घेऊया। आपण केसर टाकून घेणार आहोत, म्हणजे चासणीला छान रंग येईल आणि टेस्टी येईल। वेलची पुडी टाकू शकतात जिलेबी तळण्यासाठी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप घेऊ शकता। पाक तयार झालेला आहे। आता मी ही पळी
फिरवली आहे तरी छान पाक त्याला कोट झालेला आहे बघू शकता. पळीच्या मागच्या साईडला पाक कोट झाला पाहिजे असा. पाक तयार झाला आहे. आता आपण जिलेबी करायला घेऊया. पाइपिंग बॅग मध्ये बॅटर भरून घेऊया. जिलेबी गोल करून त्याला क्रॉस एक लाईन काढायची आहे म्हणजे ते राउंड्स पॅक होतात. मंद आचेवर आपण हिला छान कुरकुरीत अशी तळून घेणार आहोत. वरती येईपर्यंत आपण हिला पलटायची नाहीये. ती छान आपोआप वरती आलेली आहे. आता आपण हिला पलटून घेऊया. छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळणार आहोत. छान कुरकुरीत तळून झालेली आहे. आता गरम गरम आपण चाशणीत टाकणार आहोत. जिलेबी छान गरम गरमच पाकात टाकायची आहे. पसरट भांड्यात पाक घ्यायचा आहे म्हणजे जिलेबी छान त्याच्यात डुबली पाहिजे. बघू शकता छान रस त्यात गेला आहे आणि ती कुरकुरीतही झाली. आपण कलर नाही वापरला आहे म्हणून तो नॅचरल तसा कलर आहे. कलर असला की तो जिलेबी छान दिसते. आता आपण इन्स्टंट जिलेबी बघणार आहोत. आपल्याकडे फर्मेंट करायला वेळ नाही आहे तर मग काय करावं. आपण जे बॅटर बनवलं आहे सेम बॅटर घ्यायचं आहे आणि यात फक्त आपल्याला इनो टाकायचा आहे. एका वाटीला एक चमचा इनो परफेक्ट होतो. आता आपण यातच इनो टाकून जिलेबी बनवून बघूया. छोटा एक चमचा किंवा एक सॅचे जे असतं इनोचं ते घेऊ शकता. थोडं पाणी टाकून इनो आधी ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे आणि मग आपण याला फेटून छान स्मूथ बॅटर बनवून घेणार आहोत. जसं आपण आधीच्या जिलेबीसाठी बनवलं तसं व्यवस्थित फेटून घेणार आहोत. हे छान आपण असं फेटून घेणार आहोत. जेवढं फेटलं तेवढी छान अशी जिलेबी येते. आपण इनोऐवजी सोडासुद्धा वापरू शकतो. बॅटर तयार झालेला आहे. इन्स्टंट जिलेबी तळून घेऊया. तळून छान वरती आलेली आहे जिलेबी. आता आपण पलटून घेऊया आणि छान कुरकुरीत तळून घेऊया. आता पाकातून आपण बाहेर काढून घेऊया. छान क्रिस्पी अशी झालेली आहे. तयार आहेत आपल्या दोन प्रकारचे जिलेबी. बनवा, खा आणि खुश राहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.